फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी सायंकाळी नांदेड शहरात दाखल झाली होती. यानंतर येथे जाहीर सभा झाली असून या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे नापास विद्यार्थ्यांची टीम आहे. आपल्या अपयशाचे खापर ते ईव्हीएम मशीनवर फोडतायत. मशीन मध्ये बिघाड नाहीये, विरोधकांच्या खोपडीत बिघाड आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. या सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज नांदेड. पत्रिका येते, वडील विचारतात तू नापास का झाला, तुला शून्य मार्क का मिळाले, तर तो मुलगा म्हणतो काय सांगू बाबा, मी तर मेरिटमध्येच येणार होतो पण माझा पेन नालायक निघाला म्हणून मी नापास झालो. असे काँग्रेस राष्ट्रवादीचे नापास मुलं त्या ठिकाणी ईव्हीएमला दोष देत आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बिघाड ईव्हीएममध्ये नाही आहे, बिघाड तुमच्या खोपडीत आहे. तुम्हाला अजूनही समजत नाही लोकांच्या मनामध्ये मोदी आहेत आणि म्हणून लोक मतदानाला गेले की कमळाचं बटन दाबतात आणि भारतीय जनता पक्षाला निवडून देतात. एकीकडे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू असून दुसरीकडे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षातील नेते ही आपली यात्रा किती यशस्वी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असंच म्हणावं लागेल. आणि जरी हा दबाव कदाचित आम्ही गाडीमधून केलेलं असू लांबणार असेल कारण हे तिथे जात असतो, वेळ वाचत असतो, पण मला हेच बघायचं की रस्ते किती लोक थांबवतात, किती लोक निघतं देतात. प्रत्येक दौऱ्याचा तिसरा टप्पा आहे, 5 दिवसाचे हे 3 टप्पे झाले. आपण प्रत्येक ठिकाणी साधारण 150-200 निवेदनं मला मिळालेली आहेत. पीक विम्याचे निवेदनं आहेत, त्यांचे दाखिल आहेत, कर्जमुक्तीचे आहेत, कुठे वीज आहे, कुठे आरोग्य सेवा. खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयाच्या 2018 व 2019 या शैक्षणिक वर्षाचे प्रतापीय हे 74व्या नियतकालिकेचे प्रकाशन नुकतेच पार पडले. नियतकालिकेच्या मुख्य पृष्ठाची संकल्पना खान्देशी संस्कृती असून खान्देशाचा इतिहास याची सुसंगतपणे मांडणी केलेली आहे. प्रतापीय अंकात नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने अंकाच्या मुख्य संपादिका प्राध्यापक डॉक्टर शैलजा महेश्वरी, कार्यकारी संपादक डॉक्टर डी एन वाघ यांच्यासह सर्व संपादक मंडळाने विशेष प्रयत्न केले. शैक्षणिक वर्ष 2018-2019 प्रतापी अंक कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन नियतकालिका स्पर्धेसाठी सादर करण्यात आले आहे. सदर अंकाचे प्रकाशन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, कार्य उपाध्यक्ष संदेश गुजराती, चिटणीस प्राध्यापक डॉक्टर एस बी जैन, प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जे एस राणे, सुरेश महेश्वरी इत्यादींच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रकाशन प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर एल एल मोमया, प्रतापीय मुख्य संपादक डॉक्टर शैलजा महेश्वरी, कार्यकारी संपादक डॉक्टर डी एन वाघ, सहसंपादक नितीन पाटील, सहसंपादक रमेश माने यांच्यासह भट्टू चौधरी व योगेश चौधरी हे उपस्थित होते. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज जळगाव. सांगली जिल्ह्याच्या 9 गावातील पूरग्रस्तांना खाकरा या टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थाच्या पॅकेटाचे वाटप करण्यात आले. संकटाने खचू नका जाऊ, आपण मिळून उभे राहू असा संदेश या पाकिटांवर लिहिला आहे. पुण्यातील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आणि स्वस्तिक परिवारने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केला आहे. 29 ऑगस्ट रोजी तासगाव, ब्रह्मनाळ, चोपडेवाडी, भिलवडी, अमनापूर, डिग्रज येथे पूरग्रस्तांना खाकरा पाकिटे दिली गेली. तर 30 ऑगस्ट रोजीच पुरंदरवाड, दत्तवाडी, टाकेवाड, टाकळी, राजापूर, खिद्रापूर येथे या खाद्यपदार्थांची पाकिटे दिली गेली. कंपनीचे विपणन विभागाचे सर्व व्यवस्थापक दत्तात्रय दौंडकर, सागर मुसुरेकर, श्रद्धा घोषाळ, उपेंद्र देव, सचिन शिंदे, स्वास्ती सातपुते हे कंपनीचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. प्रतिनिधी सायली शिर्के सह आधार न्यूज पुणे. मी अण्णा सुकृष्ण गावडे, मुक्काम पोस्ट ब्रह्मनाळ. आणि आज जी मदत आली आहे स्वस्तिक इंडस्ट्रीज पुणे यांच्याकडून, सह्याद्री इंडस्ट्रीज यांच्याकडून, ती पण आता व्यवस्थित यांचं वाटप केलेलं आहे. आणि ही जी यांच्याकडून मदत आलेली आहे त्याच्याबद्दल मी ब्रह्मनाळ ग्रामपंचायत, ब्रह्मनाळ सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीनं यांचे सगळ्यांचे आभारी आहे. आत्ता जे तुमच्याकडून भाकरी चटणी वगैरे सगळे जे मिळालेलं आहे त्यामुळं लोकांना आता म्हणजे संध्याकाळीसाठी उद्यासाठी जी मदत झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही ब्रह्मनाळच्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचे आभारी आहे.
मी उपेंद्र देव, रिजनल सेल्स मॅनेजर, सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड. आज आज आणि उद्या सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने आम्ही एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही एक उपक्रम राबवतो आहे. जो मागच्या 15 दिवसापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जो पुराने हाहाकार माजला, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, लोक रस्त्यावर आले, तर त्यांना एक छोटीशी फूल नाही फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा म्हणू आपण त्याला, तर आम्ही खाकरा आणि खाकऱ्याची पॅकेट्स आणि शेंगा चटणी वाटतो आहे. आज जी मदत मिळाली आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या वेळेला संकटात होतो त्याच्या वेळेला सर्व थरातून आम्हाला जी मदत मिळाली आहे त्याबद्दल आमच्या संपूर्ण या सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांच्यातर्फे जी मदत मिळाली आहे त्याबद्दल सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांचे आमच्या ग्रामपंचायत चोपडेवाडी त्याचप्रमाणे समस्त ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि पूरग्रस्त यांच्या वतीनं आम्ही शतशः धन्यवाद देतो मी त्यांना. नमस्कार, माझं नाव सागर मसुरेकर, मी सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे इथे काम करतो. आमच्या कंपनीतर्फे आणि आमच्या स्वस्तिक परिवारतर्फे आज आम्ही एक उपक्रम राबवला होता सांगलीच्या पूरग्रस्त लोकांसाठी. खाकरा ह्याच्यासाठी वाटले कारण का त्यांना ते रेडी फूड मिळालं लगेच खाण्यासाठी वगैरे. कारण का बऱ्याचशा ठिकाणी चुली वगैरे विजलेल्या आहेत, लोक बेघर झालेली होती. आम्ही आत्ता काही का गावोगाव फिरलो सुद्धा, त्यांच्याशी संवाद साधला. भाजप पदाधिकारी निरीक्षक मकरंद देशपांडे ही मुलाखत घेत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक इच्छुक असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे कल्याण शिवसेनेचे पदाधिकारी आणि पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविकेचे पती साईनाथ तारे हे कल्याण पश्चिमेतून विधानसभा निवडणूक भाजप मधून लढवण्यास इच्छुक आहेत. भाजपने कल्याण मध्ये शिवसेनेला पहिला धक्का दिला आहे तर कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण साठी सर्वात जास्त मुलाखती झाल्या आहेत. कल्याण जिल्ह्यामधून आज निरीक्षक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाने आमच्याकडे देशपांडे सरांना पाठवलेलं आहे आणि त्यांनी सकाळपासून आज सर्व ठिकाणी भेटीगाठी करत आज इंटरव्ह्यूला आता सुरुवात केली आहे. कल्याण जिल्ह्यामध्ये असणाऱ्या चारही मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आता म्हणजे हे इंटरव्ह्यूज चालू असताना बरेच जे इच्छुक आहेत ते इच्छुक बरेच जणांनी जे फॉर्म भरला आहे त्यामध्ये आज शिवसेनेच्या पण साईनाथ तरे यांनी पण फॉर्म भरला आहे. त्यामुळे या सर्व भागामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीमधलं केंद्रामधलं असणारं सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने जी विकासाची कामं झाली त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी विकासाची कामं केली त्यामुळे एक पॉझिटिव्ह असं वातावरण शिवसेना भारतीय जनता पार्टी पक्षासाठी आहे आणि त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात. तुम्ही शिवसेनेत आहात, तुमच्या पत्नी ज्या आहेत नगरसेविका आहेत, मात्र तुम्ही भाजपमधून इच्छुक आहात, काय सांगाल? ठीक आहे, आता आपण मीडियावाले आहेत, आपण भाजपच्या उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची मुलाखत असं म्हणू शकता, परंतु मी एक युतीचा कार्यकर्ता म्हणून आता आपले सरकार केंद्रामध्ये एनडीएचे सरकार आहे, राज्यामध्ये युतीचे सरकार आहे आणि याच्यापुढे आपण युतीमधून लढणार आहे आणि कल्याण पश्चिम ही जागा भाजपच्या याच्यातून लढली जाणार आहे, मग मी भाजपच्या चिन्हावरती लढायला तयार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व टोलनाके तत्काळ बंद करा अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संभाजी ब्रिगेडने केली. टोलनाके बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिलाय. खेड शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांकडून सुद्धा टोल वसुली करून प्रवासी नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट करत आहे. टोलनाका प्रशासन या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही. सर्व नियम हे धाब्यावर बसवून टोल धाड सुरू आहे. टोल व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार दिसत आहे, यामुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे.
शनिवार व रविवारी सुमारे 5 तास 5 किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. हे थांबवण्यासाठी सरकारने पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील टोल बंद करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच गणपती उत्सवानिमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांसाठी उत्सवाच्या काळात 15 दिवस सर्व टोल माफ करावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच निवेदनही देण्यात आले. टोल नाके बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश पवार, हवेली तालुका अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, प्राध्यापक किरण जाधव, धनराज गरड, प्रवीण रेड्डी, कृष्णा देशमुख यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात पुढच्या आठवड्यात टोल नाका चालक, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग प्रशासन, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व इतर विरोधक करणाऱ्या संघटना पदाधिकारी यांची बैठक माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेणार आहे. प्रतिनिधी सायली शेकेसह आधार न्यूज पुणे. खेड शिवापूरचा टोल नाका हा गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे. सामान्य स्थानिक नागरिकांना किंवा पुणेकरांना त्या ठिकाणी दादागिरी करून टोल वसुली केली जाते. संभाजी ब्रिगेडची आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली की पुणे जिल्ह्यातून तो टोल हटवावा, या ठिकाणाहून रद्द करून पुणे जिल्ह्याच्या बाहेर तो टोल हटवावा. कारण जर टोल चालवणारे जर दहशत निर्माण करत असतील, टोल चालवणारे जर 2-3 तास रांगा जर ब्लॉक करणार असतील आणि पैशासाठी जर नागरिकांच्या जीवितला हानी पोहोचणार असतील, तर अशा टोल हप्ते वसुलीची या पुणेकरांना किंवा नागरिकांना गरज नाही. प्रशासनानी सुद्धा त्या पैशावर स्वतःचं पोट भरण्यापेक्षा नागरिकांच्या जीवितचा प्रश्न लक्षात घ्यावा. आणि जर माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा प्राधिकरण असेल, यांनी जर येत्या 15 दिवसामध्ये जर टोल नाका बंद केला नाही तर भविष्यामध्ये संभाजी ब्रिगेड तो टोल नाका उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. बेसिकली जो हा निवेदन प्राप्त झाला आहे खेड शिवापूर टोल नाकाच्या बाबतीत, त्याच्यामध्ये मी एवढे सांगू शकतो की इथे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. मी स्वतः पण अनुभवला आणि लोकांचं पण तक्रारी नेहमी येत असतो. आणि याच्यामध्ये मागील आपण मागच्या 6 महिन्यात आपण 1-2 बैठका पण घेतलेल्या आहे. हा जो खेड शिवापूर टोल नाका आहे तिथे बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये एक तर असा आहे की त्यांच्याकडे गेट्स कमी आहे, याच्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त होतो. कधी कधी असा लोकांचा अनुभव आहे की त्यांना 15-20 मिनिट अर्धा तास त्यांना गाडी थांबून राहावं लागते, नंबर एक. दुसरा असा आहे की तिथे स्थानिक लोकांचा जो काही प्रश्न आहे ते पण तिथे महत्त्वाचं आहे. काही लोकांसाठी जो काही एक रेग्युलर पासेज आहे किंवा त्याच्यासाठी जो काही स्पेशल प्रोव्हिजन जर आपला ॲक्टमध्ये असेल किंवा त्यांच्या लोकल जो काही लॉज नसेल याच्यावर नेमकी काय झाला करवाई, त्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण घेऊया. या वीकमध्ये टोल नाक्याचे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते नॅशनल हायवेचे आपले प्रकल्प संचालक तसेच स्थानिक लोकांची एक बैठक आपण लवकर घेऊन या विषयाच्या बाबतीत आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू. भुसावळ येथे किरकोळ कारणावरून 2 तरुणांमध्ये झालेल्या वादात रेल्वेत गँगमन असलेल्या तरुणावर एका तरुणाने पेपर कटरने गळ्यावर वार केल्याने तरुणाचा मृत्यू झालाय. ही घटना जामनेर रोडवरील हॉटेल खान्देशमध्ये शुक्रवारी रात्री 15:15 सुमारास घडली. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भुसावळात पुन्हा एकदा खून झाल्याने शहर हादरले. भुसावळ येथील गंगाराम पिंटू उर्फ विकास साबळे हे भुसावळ रेल्वेत गँगमॅन म्हणून कार्यरत होते. या तरुणाच्या गळ्यावर संशयित आरोपी निलेश चंद्रकांत तागदे याने किरकोळ कारणावरून पेपर कटरने गळ्यापोवती वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी संशयित आरोपी निलेश चंद्रकांत तागदे यास बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली. तसेच पुढील कारवाई सुरू आहे. प्रतिनिधी समाधान मेरायसह आधार न्यूज जळगाव. बाप्पाचं आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले तरी डोंबिवली शहरातल्या अनेक रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य मात्र कायम आहे. याचा निषेध करण्यासाठी मनसेने केडीएमसी प्रशासनाला खड्डे रत्न पुरस्कार दिलाय. डोंबिवली शहरात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मनसेने महापालिकेला गणपतीपूर्वीचा अल्टिमेटम दिला होता. तोवर रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर महापालिकेला खड्डे रत्न पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र शहरातले रस्ते अजूनही खड्ड्यांनी भरलेलेच असल्यानं आज मनसेने फडके रोड पासून महापालिका विभागीय कार्यालयापर्यंत वाजत गाजत खड्डे रत्न पुरस्काराची मिरवणूक काढली. महापालिका कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना रोखून धरलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार उपासात्मक घोषणाबाजी केली.
यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांना खड्डेरत्न पुरस्कारासह भोग पडलेली शाल आणि सडक्या फुलांचा बुके भेट म्हणून देण्यात आला. गणपतीचं आगमन खड्ड्यातून होतच आहे, मात्र विसर्जनापर्यंत ही जर हीच अशी अवस्था असेल तर आयुक्तांच्या घरात घुसू असा इशारा यावेळी मनसेनी दिलाय. रिपीट, डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कालच डोंबिवलीमध्ये रस्त्याच्या कामासाठी 457 रुपये कोटी आणल्याची घोषणा केली आहे. त्यावर मनसेनेही टीका केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री गाजर वाटतात आणि डोंबिवलीचे आमदार चॉकलेट वाटतात, त्यामुळे हे चॉकलेट आमदार असल्याची उपहासात्मक टीका मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केली. प्रतिनिधी किशोर पगारे सह आधार न्यूज डोंबिवली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.